रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते दलित पॅंथर केंद्रीय अध्यक्ष यशवंत भाऊ नडगम यांचा आरपीआय पक्षात जाहीर प्रवेश आज पुण्यात करण्यात आला. नडगम यांच्या प्रवेशाची घोषणा करताना आठवले म्हणाले, 2 दिवसांपूर्वी मुंबई येथे यशवंत नडगम व त्यांचे महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी यांनी माझी भेट घेतली असता अनेक विषयांवर तेथे चर्चा झाली. आज नडगम यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आरपीआयमध्ये प्रवेश केला. त्यांचे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करतो. लवकरच त्यांना सन्मानाचं स्थान पक्षात मिळेल असेही आठवले यावेळी म्हणाले. पक्षप्रवेशानंतर आरपीआयच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील यशवंत भाऊ नडगम व त्यांच्या सहकाऱ्यांचे शुभेच्छा देत पक्षात स्वागत केले. चर्चा केलेली आहे, पुण्याच्या कार्यकर्त्यांनी चर्चा केलेली आहे. त्यांनी रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश करण्याचं ठरवलेलं आहे. त्यांचं मी या ठिकाणी अगदी स्वागत करतो आणि त्यांच्यासोबत त्यांना आणि त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांना पक्षामध्ये योग्य सन्मान मिळेल आणि आपल्याला घेऊन आम्ही आपली आरपीआय मजबूत करू अशा पद्धतीचं आश्वासन मी त्यांना देतो. यशवंत नडगम म्हणाले, दलित पॅंथर संघटना ही त्याच पद्धतीने पुढेही काम करेल. संघटनेचे काम आणि पक्षप्रवेश दोन्ही वेगवेगळे विषय आहेत. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून काम करत असताना रामदास आठवले साहेब यांना व त्यांच्या कार्याचा परिचय मला आहे. आरपीआयमध्ये गेल्यावर नक्कीच दलित पॅंथरचे काम महाराष्ट्रात अजून मोठ्या प्रमाणात वाढेल. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आठवले साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही काम करून दलित पॅंथरची विजय पताका महाराष्ट्रात फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ती पॅन्थर आहे तशीच राहणार आहे. पॅन्थर काही विलीन नाही करणार किंवा पॅन्थरला काही सोडचिटकी होणार नाही किंवा पॅन्थर सोडून काम नाही करणार. दादांनंतर जर पॅन्थर म्हणून ओरिजिनल कोणी ओळखला असेल तर आठवले साहेब आहेत. पूर्ण भारतामध्ये भारताच्या पलीकडेपर्यंत त्यांचं पॅन्थर म्हणून नाव आहे. आज ते सामाजिक न्यायमंत्री आहेत, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आहेत. आज त्यांचा कामाची पद्धत, कामाची स्टाईल, आम्हाला पहिल्यापासून आम्ही प्रभावित होतो त्या कामाने. गेले 15 वर्ष झाले साहेब सांगत होते की बाबा ये तू ये. दादा जिवंत असतानाही मी कधी पॅन्थर सोडलेलं नाही, दादा नसतानाही पॅन्थर सोडलेलं नाही. आज मी आठवले साहेबांबरोबर मी त्यांच्यासोबत राहून त्यांचं पद घेऊन त्यांच्या कमिटीमध्ये त्यांच्या कोर कमिटीत राहून पूर्ण महाराष्ट्रभर माझ्या आता येणाऱ्या आगामी 2021 इलेक्शन 22 इलेक्शनमध्ये माझी जे काय माझी येणारी कॉर्पोरेशनमध्ये अकाउंट खातं उघडणारी जे कार्यकर्ते आहेत त्यांना पाठबळ जे हवं आहे मी आठवले साहेबांचं पाठबळ घेऊन मी दलित पॅंथरचे आरपीआयच्या माध्यमातून आज पुणे महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका, सोलापूर महानगरपालिका, औरंगाबाद महानगरपालिका, बार्शी महानगरपालिका जिथं जिथं माझं चांगलं आहे की बाबा मला माहीत आहे की जिथून आपले पॅन्थरचे सभासद निवडून येतील तर मी आठवले साहेबांच्या माध्यमातून यापुढून मी काम करणार आहे. मी माझ्याबरोबर माझी सर्व टीम आहे. मुंबई शहर अध्यक्ष आहे माझा, महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष संतोषभाऊ गायकवाड आहेत, लोणारे साहेब आहेत, महाराष्ट्र केंद्रीय कोषाध्यक्ष श्रीकांतदादा लोणावरे माझ्याबरोबर, आता औरंगाबाद अध्यक्ष रवी जाधव आहेत, त्याचप्रमाणे माझा पुणे शहरामध्ये मुख्य शाखेचा अध्यक्ष अमोलभाऊ आहे, त्यामध्ये सचिनभाऊ आहे, माझ्याबरोबर भारतीय समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रातल्या सर्व 36 जिल्ह्यातले सर्व कार्यकारिणीला विश्वासात घेऊन त्यांच्या सर्वांना एकत्र करून या हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तिथून पुढे आम्ही राज्यभर आठवले साहेबांच्या मार्गदर्शनासाठी पक्ष म्हणून तर काम करणारच आहे, पण संघटना म्हणून दलित पॅंथर हे आम्ही रस्त्यावरची लढाई त्याच पॅंथर स्टाईलमध्येच लढणार आहे आणि जिथं अन्याय तिथं न्याय मिळवण्यासाठी ही पॅंथर झेप घेऊ घेतल्याशिवाय राहणार नाही.